मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. पोलिसांच्या ट्रान्सफर्स मधलं बदल्यांमधलं रॅकेट, पैशाचे एक्सचेंजेस, त्यातली दलाली, या संदर्भातलं संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट सहित एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलीस महासंचालक श्री सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता. तेव्हाच्या कमिशनर इंटेलिजन्सच्या थ्रू तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडनं गृहमंत्र्यांकडे गेला आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा एक प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्र सोडून केंद्रीय सेवेमध्ये, कारण महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक पद हे देशातलं एक सगळ्यात महत्त्वाचं पद मानलं जातं, परंतु ते पद सोडून केंद्राच्या सेवेत 1.5 वर्ष असताना 2 वर्ष असताना त्या ठिकाणी निघून गेले. याचं कारणच हे होतं की इतकं भयानक सगळं प्रकरण प्रॉपर चॅनलनी रेकॉर्डवर आणून मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्याची साधी इन्क्वायरी देखील त्यावेळी शासनाने लावली नाही. आणि मुळात हे जे काही प्रकरण होतं यामध्ये महाराष्ट्राच्या इंटेलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट हे चाललंय, काही दलाल पैसे खातायत आणि त्याच्यामध्ये वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येत आहे, त्यांच्या ऑफिसचं नाव येत आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थ्रू प्रॉपर चॅनल तेव्हाच्या कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्या संदर्भातला रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून एसीएस होम तेव्हाचे, या एसीएस होमची बकायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे निर्देशाप्रमाणे परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्व्हिलन्सवर लावले आणि त्या फोनमधनं जे काही बाहेर पडलं ते धक्कादायक होतं आणि म्हणून तो रिपोर्ट सादर झाला. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या रिपोर्टवर कारवाई झालीच नाही, तत्कालीन कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावरच कारवाई झाली. त्यांना पदावरनं दूर करण्यात आलं, साधा ऑफिसही त्यांना मिळू नये असा प्रयत्न करण्यात आला. त्या देखील आता केंद्राच्या सेवेत चालल्या गेल्या आणि त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती त्यातल्या बहुतांश लोकांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली पोलीसमध्ये. आणि म्हणून परमवीर सिंग यांनी लावलेला आरोप हा पहिला आरोप नाही आहे. मी आता माननीय पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स देखील बघितली आणि ते असं म्हणाले की त्यांची बदली होत असल्यामुळे त्यांनी हा आरोप लावला, पण सुबोध जयस्वालांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्लांची बदली नव्हती. त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता त्याचवेळी या संदर्भातली उचित कारवाई झाली असती तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती. आज खरं म्हणजे पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत आणि त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भूमिकाही त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यांनी ज्यावेळी सांगितलं की वाझे यांना परमवीर सिंग यांनी घेतलं, खरंच आहे,
परमवीर सिंग यांची समिती त्या ठिकाणी होती, त्या समितीत अनेक लोक होते, त्या समितीने निर्णय घेतला आणि वाजेंना रिइन्स्टेट केलं आणि त्यांना रिइन्स्टेट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जागा देण्यात आली. सरकार झोपलं होतं, सरकारला माहिती नव्हतं, सरकारला नियम नाही माहिती, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना नियम नाही माहिती. एखाद्या व्यक्ती सस्पेंड असलेला जर तुम्ही काही कारणाने परत घेतला त्याला एक्झिक्युटिव्ह पोस्ट देता येत नाही हे सरकारला माहिती नाही आहे. आणि एवढंच नाही तर सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याचकडे त्या ठिकाणी देण्यात आला सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं. माझं स्पष्ट मत असं आहे, होय पवारसाहेब म्हणतात ते अर्धसत्य आहे, हे खरंच आहे की परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करून पदावर घेतलं. पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले की मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि निर्देशाने हे काम परमवीर सिंग यांनी केलं आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा त्या ठिकाणी इतक्या महत्त्वाच्या पदावर गेला आणि त्या महत्त्वाच्या पदावर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. दुसरं, माननीय पवारसाहेब असं म्हणाले की आता या घटनेची चौकशी जुलियो रिबेरो साहेबांनी करावी. रिबेरो साहेबांबद्दल सर्वांनाच आदर आहे, त्यांचं वय, त्यांचा अनुभव. महत्वाची गोष्ट अशी आहे, ही चौकशी केवळ परमवीर सिंगांची की या घटनेची, म्हणजे फक्त परमवीर सिंगांची की गृहमंत्र्यांची देखील. आणि मग माझा सवाल आहे, पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षापूर्वी रिटायर झालेले डीजी हे करू शकतात, कशा प्रकारे ते करणार आहेत? आणि म्हणून मला असं वाटतं की आज या सरकारला वाचवण्याकरता पवार साहेबांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये केवळ विंडो ड्रेसिंग झालं आणि सत्यापासनं दूर जाण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून झालाय. आमचं स्पष्ट मत आहे, परमवीर सिंग यांनी लिहिलेलं जे पत्र आहे या पत्रामध्ये मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मी पवार साहेबांनाही सांगितलं असं क्लिअर म्हटलंय. या संदर्भात मुख्यमंत्री का बोलत नाही, उपमुख्यमंत्री का बोलत नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जो SMS किंवा व्हॉट्सअप चॅट जी काही असेल ही त्या पत्रामध्ये जे मेन्शन केलाय तो एक प्रकारचा इररिफ्युटेबल एव्हिडन्स आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? एखादा पुरावा घटनेनंतर जनरेट झाला असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण त्यांच्या बदलीच्या आधीचा असा जर पुरावा ते दाखवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पापावर पांघरून घालण्यासारखं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, स्पष्ट मागणी आहे, या संदर्भातली जबाबदारी फिक्स झालीच पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत गृहमंत्री आपल्या पदावर आहे होऊ शकत नाही, शक्यच नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन ही इन्क्वायरी केली पाहिजे. खरं तर आता गृह खातं कोण चालवतं हाही आमच्यासमोर प्रश्न आहे. गृहमंत्री चालवतात की शिवसेनेचे मंत्री अनिल परब चालवतात
कारण ज्या प्रकारे सभागृहामध्ये गृह विभागाच्या चर्चेवर गृहमंत्र्यांच्या ऐवजी अनिल परब साहेबच डिफेंड करत होते आणि कुठेतरी राष्ट्रवादीत नाही बोलणं चाललंच आहे की शिवसेनेचा इंटरफिअरन्स हा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हे स्पष्ट झालं पाहिजे की नेमक्या या नियुक्त्यांमध्ये भूमिका कोणाची आहे। अजून एक मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर इव्हेंच्युअली एनआयए देऊ शकेल किंवा जे काही जाच एजन्सी आहे ती देऊ शकेल, पण या ज्या एवढ्या गाड्या सचिन वाझेकडे मिळाल्या यातल्या काही गाड्या गेल्या 6-8 महिन्यात कोण वापरत होतं, कोणी मोठे लोक वापरत होते का, त्याचं काय कनेक्शन आहे, याही संदर्भात जी काही जाच एजन्सी आहे, चौकशी एजन्सी आहे, त्यांनी त्याही संदर्भात थोडी चौकशी केली पाहिजे असं आमचं मत आहे। भारतीय जनता पक्षाने आज आंदोलन सुरू केलंय आणि जोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारं हे जे कार्य आहे यातनं गृहमंत्र्यांचा राजीनामा आणि या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी। मी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं, ते म्हणाले माझ्याजवळ कुठलाही असा पुरावा नाहीये, मी दिल्लीत होतो तर ओपनली होतो, मी तर लपून नव्हतो दिल्लीमध्ये, मी तर दिल्लीला जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे। सर्वंटच्या ऍक्ट करता मास्टर रिस्पॉन्सिबल आहे हे सोडून द्या, दूरची गोष्ट आहे, डायरेक्ट मास्टरवर त्यांचे अधिकारी पुराव्यासहित आरोप करतायत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। देखिए आपने बिल्कुल सही बात कही है, लेकिन पहले तो देशमुख इनका इस्तीफा आना चाहिए, प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी जिनकी है वही इस्तीफा नहीं देंगे तो बाकी लोगों से अपेक्षा क्या करें, इसलिए हमारा कहना है पहले उनका इस्तीफा आना चाहिए। तार तो बहुत जुड़ते हैं, मैंने आज श्री राज ठाकरे इनकी भी प्रेस कॉन्फ्रेंस देखी और उन्होंने बड़े अच्छे तरीके से कहा कि अगर इसकी ठीक से जांच हुई तो कई फटाके फूटेंगे। सारी चीजें तो मेरे पास नहीं होती है, और अगर सरकार उस पर एक्ट नहीं करेगी तो ढूंढना भी पड़ेगा। नहीं, हे तर परमवीर सिंह सांगू शकतील, कारण याच्यावर मी सांगू शकणार नाही की याच्या आधी किती दिले, आता किती दिले, कोणी किती दिले। आमच्या काळात टार्गेट लोक नव्हते। काय 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 इथे ठरलाय, आम्ही तमाशे करू, आम्ही भ्रष्टाचार करू, आम्ही अनाचार करू, आम्ही दुराचार करू, पण तुम्ही प्रश्न विचारला तर राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्र द्रोह हे ठरलेलं उत्तर, या उत्तराकडे लक्ष देत नाही। आज पहिल्यांदा मला असं वाटतं की राऊत साहेबांनी आत्मचिंतन केलं आहे, त्यांचं सकाळचं मी ऐकलं, पहिल्यांदा आत्मचिंतन हे संजय राऊत साहेबांनी केल्याचं लक्षात येत आहे।